आता लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली. अशातच महायुतीमध्ये कोकणात पुन्हा संघर्ष पाहायला मिळू शकतो. निलेश राणे यांच्याकडून कोकणातल्या रत्नागिरी विधानसभेच्या जागेवर दावा करण्यात आलाय. शिवसेना नेते भरत गोगावले यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान गोगावले साहेब, तुम्ही सिनियर आमदार आहात, मी टोकाची भूमिका घेतली नाही, असं म्हणत निलेश राणे यांनी गोगावले यांना उत्तर दिलंय. शिंदे साहेबांनी जे आमच्यासाठी केलं ते आम्ही कधीही विसरू शकत नाही, विसरणार नाही. पण काल आमदार भरत गोगावले यांचं कुठलं तरी स्टेटमेंट मी वाचलं आणि त्याच्यामध्ये त्यांना कुठल्या गोष्टीचं तरी वाईट वाटलं. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, गोगावलेजी आपण एक सिनियर आमदार आहात. मी माझ्या त्या बाईटमध्ये कधीही टोकाची भूमिका घेतली नव्हती. त्याच्यामध्येही मी सांगितलं आमचे संबंध चांगले आहेत. पण तुम्ही सिनियर आमदार आहात, आज खरं तर तुम्ही मंत्री हवे होतात पण तुम्ही नाही आहात. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो.